आई फुकाटा धुतल काट दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत धातू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दार मागू नको तुसार कुणाला तुझ्या हाती नोर चला लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला पुढा तू सोडून जा तुला तुफान पेटू आपण 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी या हेतून महाराष्ट्रातील 2005 नंतरच्या सर्व कर्मचारी भगिनी आणि त्यांचे बांधव आम्ही महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना या अभियानाद्वारे आमच्या बहिणींना आणि आम्हाला जुनी पेन्शन मिळावी अशा प्रकारची मागणी करतोय. त्यांना या रक्षाबंधनाच्या निमित्तानं कोणतीही ओवाळणी किंवा खाऊ याची अपेक्षा नसून त्यांना हक्काची आणि म्हातारपणाची आधाराची असणारी काठी म्हणजे जुनी पेन्शन मिळायला पाहिजे अशा प्रकारचं हे अभियान आहे आणि याला कोरेगाव तालुक्यातील तमाम DCPS धारक 2005 नंतरच्या सर्व भगिनींचा या ठिकाणी संपूर्ण पाठिंबा आहे. त्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभागी झाल्यात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, राज्य संघटना, त्याचबरोबर सातारा जिल्हा संघटना आणि कोरेगाव तालुका संघटना या संघटनेच्या वतीनं हे राखी अभियान या ठिकाणी आम्ही पार पाडत आहोत. मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन. आज या ठिकाणी जुनी पेन्शन हक्क संघटनेद्वारे राखी अभियान राबवण्यात येत आहे. 2005 नंतर ज्या लोकांना जुनी पेन्शन लागू झाली नाही आणि नवीन पेन्शन NPS धारक म्हणून जी नवीन पेन्शन योजना लागू झाली त्या योजनेला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी राखी अभियान राबवत आहे. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना आमच्या विनंती आहे की आम्हाला खाऊ किंवा कुठल्याही ओवाळणीची अपेक्षा नाही, तर आम्हाला फक्त जुन्या पेन्शनचीच अपेक्षा आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांना एवढंच आमचं विनम्र अभिवादन आहे किंवा विनंती आहे की त्यांनी आम्हाला जुनी पेन्शन बहाल करावी, एवढीच आमची विनंती आहे. काटा दिसल वाट तुझी.